संपूर्ण राज्यात अतिशय उत्साहात सुरू असलेल्या बाप्पा मोरयांच्या विसर्जन मिरवणुकीचे पडसाद सगळीकडेच उमटत असताना अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातही मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये उत्साह दिसून आला. एकूण 27 गणेश मंडळांचे विसर्जन यावेळी करण्यात आले. हजारोंच्या संख्येने आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याकरिता भाविकांनी उपस्थिती दर्शविली. यंदाच्या विसर्जन मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरलेला निर्माल्य विसर्जन टाळा प्रदूषणावर बसेल आळा हा उपक्रम संघ परिवार व यूथ क्रिएटर यांच्या मार्फत राबविण्यात आला. यावेळी गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी ग्रुपच्या कार्यकर्त्यांकडून निर्माल्य गोळा करण्यात आलं व शेतामध्ये खड्डे करून हे निर्माल्य या ठिकाणी पुरवण्यात येणार असल्याची माहिती संघ अचलपूर कार्यवाहक महेश गणोरकर यांनी दिली. नागरिकांनीही या उपक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद दिल्याचे ते बोलत होते. राष्ट्रीय संघ यूथ वेलफेअर सोसायटी यांच्यातर्फे राबवला जातो आहे. सकाळी 8 वाजल्यापासून कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. हे जे निर्माल्य आहे हार फूल हे नदीमध्ये टाकतात आणि त्या या व्हॅनमध्ये या ठिकाणी त्यांनी टाकावं आणि त्याची आम्ही योग्य विल्हेवाट लावून एखाद्या शेतामध्ये खड्डा करून त्याचं खत त्या ठिकाणी केल्या जाईल. सर्वांना विनंती आहे की त्यांनी या उपक्रमामध्ये सहकार्य द्यावं आणि येथे आगामी 3-4 दिवसामध्ये असं मोठा एक श्रमदानाचा कार्यक्रम सुद्धा आहे. ज्या ठिकाणी नदी पुन्हा अस्वच्छ होईल, काही चुकून जर राहिलं असेल, कोणी टाकलं असेल, तर ती पुन्हा एकदा नदी आपण कार्यकर्त्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्वच्छ करणार आहोत. हे सुद्धा श्रमदानाचा कार्यक्रम येत्या 3-4 दिवसामध्ये आपण जो सपोर्ट मिळत आहे तो सपोर्ट खूप चांगल्या प्रकारे मिळत आहे. पण काही व्यक्तींचा सपोर्ट असा आहे का एखाद्या व्यक्तीला नदीपात्रामध्ये जो निर्मल आहे तो त्यांना शिरवतच आहे. पण काही व्यक्ती अशी आहे का नदीपात्रामध्ये नेल्यानंतर तो जो हार फुल आहे तो आपल्याला आणून निर्मल जमा करून देत आहे. आणि हा जो उपक्रम आहे आम्हाला याच्यामध्ये युटिलर बुद्ध संघाचे सदस्य व तसे संघ परिवार आणि तसेच आमचे मित्रमंडळी आम्हाला हे चांगल्या प्रकारे सहकार्य करत आहे. आपण कार्यक्रम सुरू करण्यात आले एकदम उत्कृष्ट उपक्रम आहे. आणि यावेळेस गणपतीच्या गळ्यातली माळासुद्धा आम्ही परत केली आहे. कारण की त्यांचे म्हणणे असे पडले की एक एक माळ जर केली तर किती माळा होतात, त्यामुळे सुद्धा प्रदूषण होऊ शकते. अशा वेळेस आम्ही सुद्धा सहकार्य केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे सगळ्या संस्थेचे माझ्या स्वागत आहे आणि हा कार्यक्रम असाच निरंतर चालू राहू इतकी दिली शुभेच्छा. अतिशय स्तुत्य उपक्रम असून दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात यावा व नागरिकांनीही या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद द्यावा अशी विनंती स्थानिक चांदूर बाजार येथील नागरिक राजू टेबले यांनी केली. वैभव डकरे, कृषी प्रधान TV, चांदूर बाजार. संपूर्ण राज्यात